चार वाजले कुंबळा रवला सकळी पाण्याला तिथं तिला कोण भेटला माहितीये का? कोण? अरे आपला किसना. आणि तिला बघून बोलतो कसा कसा जो है दीवानी है बाला. वो किसना है वो किसना है. अरे आता तरी शांत बसा, आता तर लास्ट बेंच पण नाहीये. ए हम जहाँ बैठते है ना वही हमारा लास्ट बेंच होता है, समझे? अगं तू जाऊ दे ना, कशाला लक्ष देतेस त्यांच्याकडे? ओके मला काय. बाय द वे किसना कोण है? तुझा बाप. वो किसना है? लुक आई टोल्ड यू नॉट टू से दिस अगेन. ओके वो किसना है? अरे आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. अरे वा आज सगळेजण प्रेझेंट आहे, छान. मॅम हे सगळे तुम्हाला बघायला येतात. अच्छा काय? हो मॅम. आणि तू? तुम्हाला बघायला. हाय सर. गुड मॉर्निंग सर. ओके सो स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ अ न्यू टॉपिक. काय ग बाकीचे कुठे? मला नाही माहिती सर. त्यांना आत्ताच्या आत्ता फोन करून बोल. हा मी आता. ओके सर. रिंग 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 रिंग. हॅलो. ए आज लेक्चरला का नाही आलास? अगं धनश्री मी ना चायनाच्या ज्या कोणत्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्यांवरती बहिष्कार टाकलाय. अरे पण आपल्या सरांचे डोळे तर मोठे आहेत ना. आपल्या सरांचं नाव काय? सचिन. सचिन आज से नो चिन. माझ्या बॉयफ्रेंडचं नाव पण सचिन आहे. मग ब्रेकअप कर. आता मी येतच नाही. अरे का तेलोशी आधीच इथे जॉब नाही आहे. ए मला जॉब मिळालाय. काय बोलतोस? कुठे? आणि ते पण बिना डिग्रीच. हो ओमकार रात्रीची भांडी घास आधी. अग आई जरा शांत राहते का? घासतो. हॅलो शुभम तू लेक्चरला का नाही आला? अगं नाही ग माझं वायफाय बंद आहे, मी नाही येऊ शकणार आज ऑनलाईन लेक्चरला. आणि जीत? काय जीत? नाही ग तो पण बाजूलाच राहतो, माझ्याच घरी पडलेला असतो, माझाच वायफाय युज करतो, तो पण नाही येणार. काय बोललास? मी तुझ्या घरी पडलेला असतो, मी तुझा वायफाय वापरतो. अरे मेले तू माझ्या घरी बसलायस आणि माझा वायफाय तू वापरतोय. जादर पण माझी. जय पबजी. सुमित होमवर्क का नाही केला? मॅम ऍक्च्युली काय का नाही केला? मला वेळ नाही मिळाला, मी कामाला जातो. अरे वा काय काम करतोस? मी लोकांना इसेन्शियल सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. म्हणजे नक्की काय करतो? कोथिंबीर घ्या कोथिंबीर घ्या कोथिंबीर घ्या कोथिंबीर 14 14 14 14 रुपये. हे हाय आय नो यू स्टील लव मी. एक्सक्यूज मी अँड हाऊ डू यू नो दॅट? अरे शाळेत असल्यापासून आपण दोघं सेम रंगाचा ड्रेस घालतोय यु नो. अरे पूर्ण शाळेचा एकच युनिफॉर्म होता ना. नो प्रॉब्लेम ऍट ऑल. आता पण आपल्या दोघांच्या कपड्याचा रंग सेम आहे, सेम पिंच नो. त्याला को इन्सिडेंस असं म्हणतात. इट मीन्स यू लव मी. शट अप यू इडियट. आय लव यू टू. ओंकार बेटा टेल मी द डेफिनेशन ऑफ फिजिक्स. स्वरांगी तिला सांगू कपड्यांचा कबाट कबाट काल आवाज आहे. लावी ती कपडे एवढं काय लावी ती गजू मग सारखी सारखं सांगू नको तिला ती सांगायचं. अरे तुमचा किती आवाज आहे तिकडे? माझा ऑनलाईन लेक्चर चालू आहे जरा शांत. सर सुसू आली खिशामध्ये कर माझ्या. अरे आता घरीच आहेस ना, जा ना मग. थँक्यू सर.
काय रे एक तास होतास कुठे काय पोटे की टँकर आहे सर तुम्ही कधी सार्वजनिक शौचालयात गेलाय नाही हे आप मेरा दर्द नाही समज सकते सर द एटम्स अँड मॉलिक्युल्स वेन दे यू आय हॅव टोल्ड यू एन नंबर ऑफ टाइम्स नो एनिमल्स इन माय क्लास आउट आउट राईट नाव सॉरी मॅम इन्क्लुडिंग यू नो एनिमल्स आउट What is the formula of pressure? The formula of pressure is Aai kiti sheet baki hai? What is this? Okay. Last the formula of cooker chi sheet pressure is सॉरी मॅडम मी बघून मी गॅस बंद करून येतो मॅडम काय ग तू काय एवढी लांब बसली आहेस स्क्रीन बसन सर मी बॅक बेंचर आहे ना म्हणून यू श्रेयस वैद्य हू गेव अस द थिओरी ऑफ रिलेटिव्हिटी Are you there? तुला माझा आवाज येतोय का हो मॅडम त्याचा जरा नेटवर्कचा इश्यू आहे कसं आहे तो कळवत राहतो ना म्हणून श्रेयस हू गेव अस द थिओरी ऑफ रिलेटिव्हिटी अरे किती टक्कल पडले रे श्रेयस आर यू देर अरे मॅडम ने प्रश्न विचारतात खोंब्यासारखा काय बसून राहिले उत्तर दे ना त्यांना भावा तुझ्या आईने सगळं भांड फोडलं आता तेल लाव काय रे का असताय तुम्ही सर मला मीम मध्ये टॅग करतायत सर कोण करतोय टॅग हा सुमित सर सुमित सर मी नाही सर सर छुत्या पण सर खोटं बोलतोय तो काय बोललास काय तू आता सर आता तुझ्या वडिलांना बोलव जा नको ना सर सॉरी सर लवकर बोलाव बोलवतो सर हे माझे पप्पा पप्पा हे सचिन सर जरा आवरा त्याला तुमचा मुलगा वर्गामध्ये सगळ्या पोरांना मीम्स मध्ये टॅग करत असतो पप्पा मी आनंद वाटत असतो आनंद थांब तुला आनंद देतो सर या चिंपाटचं काय पत्र एवढं क्लासचा टॉपर आहे और सगळीकडे असं पुढे पुढे करायचं असतं ना त्याला और उसको गुरुजी का प्यार मिलता है अहम ब्रह्मास्मी असं आहे काय मग याची मस्ती बाहेर काढली पाहिजे कशी काढणार हॅलो अमेय मी तुला ना टाइम टेबल सेंड केलंय ते जरा चेक करून सांगतोस का बरोबर आहे की नाही साऊंड तुझ्या पेरेंट्स ला बोलव आधी